माझं नाव उमिका नायर आणि हे माझे हस्बंड अनिश नायर. आम्हाला ट्विन्स झालेत 25 जुलैला. आमचा अनुभव बेडेकर हॉस्पिटलमध्ये खूपच छान होता. हे 6 दिवस जे जोडे आम्ही होतो तेवढे सगळ्यांचा सपोर्ट, डॉक्टरांचा सपोर्ट, सिस्टर्स, नर्सेस, मावश्या खूपच खूपच कोऑपरेटिव्ह होते आम्हाला. आणि डॉक्टर महेशबद्दल सांगायचं म्हटलं तर काय कमीच असेल. त्यांनी आम्हाला पहिल्यापासून गाईड केलेलं 9th वीकपासून आणि एंडपर्यंत त्यांनी आम्हाला फुल यु नो त्यांच्या गायडन्सच्या अंडर ठेवलं. मोर ऑफ काउन्सिलिंग, लेस ऑफ मेडिकेशन, मोर ऑफ यु नो सपोर्ट काइंड ऑफ अ थिंग वॉज ऑल्सो गिव्हन. आणि जेव्हा जेव्हा मला वाटायचं की यु नो काही आहेत इश्यूज तर त्यांच्याशी मोकळेपणाने आम्ही बोलायचो. आणि त्यांनी खूप आम्हाला असं यु नो सपोर्ट केलेलं आहे आणि छान गायडन्स दिलेलं आहे. आणि डॉक्टर निवेदिता आणि डॉक्टर संदीप पण यु नो थ्रू आउट ते होते आमच्याबरोबर. तर खूप खूप छान अनुभव होता. आणि असं डिलिव्हरी पण एकदम टेन्शन फ्री होती कारण आम्हाला त्यांनी सगळं सांगितलेलं की काय होणार आहे, काय होऊ शकतं म्हणून. आमचा एक बेबी NICU मध्ये होता, ते पण त्यांनी गायडन्स दिलेलं. आणि असं पण आहे की सरप्राईजेस होते किंवा असं उगाचच काय फसवण्यात आलं असं काहीही नव्हतं. तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान होता आणि आम्ही दोन्ही बाळांना आमचे घेऊन चालले हॅपीली. एकदम घरासारखा एक्सपिरियन्स होता. म्हणजे मग डॉक्टर महेश म्हणजे ती एकदम पॉझिटिव्हिटी असते त्यांच्यात. कधीही त्यांच्या तोंडातनं नाही असा एक शब्द ऐकलाच नाही या एवढ्या 9 महिन्यात. त्यांच्या त्यांची जी पॉझिटिव्हिटी आहे ते सगळ्यांची जे शेअर करतात तेच आम्हाला दिसून येतो इथे. जे नर्सेस असतात, जे सिस्टर्स आहेत, जे सपोर्टिंग स्टाफ आहेत, ते सगळे एकदम चेअरफुल असतात. तुम्ही बाळाला रात्री 2 वाजता किंवा 5 वाजता घेऊन जा त्यांचे कपडे बदलायला, ते एकदम हसमुख असतात. आणि आम्हालाच कसं तरी वाटतं त्यांना सांगायला आता दुसऱ्यांदा बदलायचं की तिसऱ्यांदा बदलायचं, ते एवढे सपोर्टिव्ह आहेत. प्लस तेच डॉक्टरांनी जे पॉझिटिव्ह व्हाईब्स दिले आहेत सगळ्या पूर्ण हॉस्पिटलला, ते एका फॅमिलीसारखे आहेत. आणि आम्हाला पण तेच तसंच जाणीव आलं की आम्ही आपल्या घरीच डिलिव्हर केलं तसं जाणीव आलं आहे. तर एकदम थँक्स, गॉड ब्लेस एव्हरीवन. आम्हाला एवढं चांगला एक्सपिरियन्स, म्हणजे आम्ही खूप ऐकलं होतं की पेनफुल असतं, हे घाबरायचं असतं, त्याच्याने घाबरायचं असतं, असं काहीच झालं नाही. एकदम स्टार्ट टू एंड नॉर्मल स्मूथ प्रोसेस कसा गेला ते कळलंच नाही आम्हाला. अँड वी आर व्हेरी थँकफुल टू बेडेकर हॉस्पिटल अँड द स्टाफ अराउंड दी हॉस्पिटल. थँक्यू सो मच.